पाटील यांच्याकडून खडकलाट येथील हालसिद्धनाथ मंदिर शिखर बांधकामास 1 लाखाची देणगी। भाविकांतून समाधान व्यक्त। खडकलाट तालुका चिखोडी येथील आराध्य दैवत श्री हालसिद्धनाथ मंदिराचे बांधकाम व शिखर बांधकाम भाविकांच्या उदार देणगीतून सुरू आहे। या मंदिराच्या शिखर बांधकामासाठी खडकलाट येथील ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष कुमार पाटील यांनी रुपये 1 लाखाची देणगी रविवारी मंदिराचे पुजारी व देवस्थान समितीकडे सुपूर्द केली। याबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे। गेल्या काही वर्षांपासून येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरांसह शिखराचे बांधकाम भाविकांच्या उदार देणगीतून सुरू आहे। या शिखराच्या पूर्ततेसाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष कुमार पाटील यांनी गेल्या 2 महिन्यांपूर्वी मंदिराच्या शिखर बांधकामासाठी रुपये 1 लाखाची देणगी देण्याचे जाहीर केले होते। त्यानुसार कुमार पाटील यांनी रविवार तारीख 13 रोजी येथील श्री हालसिद्धनाथ मंदिरात या मंदिराचे पुजारी भूपविकास सुतार महाराज यांच्याकडे मंदिर देवस्थान समितीच्या उपस्थितीत रोख 1 लाख 1 ची देणगी सुपूर्द केली। या देणगीबद्दल या देवस्थान समितीतर्फे मंदिराचे पुजारी हभक विकास सुतार महाराज यांच्या हस्ते कुमार पाटील व त्यांचे बंधू सुनील पाटील यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी खडकलाट येथील सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार यांनी कुमार पाटील यांच्या उदार देणगीबद्दल हालसिद्धनाथ मंदिर देवस्थान समिती व भाविकांतर्फे कुमार पाटील यांचे आभार मानून श्री हालसिद्धनाथांची कृपा कुमार पाटील यांच्यावर राहावी अशी आमची प्रार्थना असल्याचे सांगून यापुढेही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। त्याचप्रमाणे सर्व भाविकांच्या देणगीतून मंदिराचे व शिखराचे बांधकाम सुरू असून यापुढेही मंदिर व शिखर बांधकामाच्या पूर्ततेसाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। तसेच या मंदिराच्या शिखर कळसासाठी येथील सद्भक्त विजया उपाधे यांनी रुपये 40,000ची देणगी तसेच 2 घोडे बसविणे यासाठीही देणगी जाहीर केल्याबद्दल देवस्थान समितीतर्फे बंडा सरदार यांनी आभार मानले। यावेळी कुमार पाटील यांनी आपण या आधीही खडकलाट येथील मंदिरांच्या जीर्णोद्धार व सामाजिक उपक्रमासाठी देणगी दिली असून यापुढेही सहकार्य देऊ असे वचन दिले। या कार्यक्रमास येथील श्री हालसिद्धनाथ मंदिर देवस्थान समिती सदस्यांसह पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात सूत्रसंचलन व आभार बंडा सरदार यांनी केले। केएन न्यूज साठी खडकलाटहून संजय कांबळे। प्रार्थना करतो आणि आपण जी देणगी दिलात त्याबद्दल आमचं जे भक्तमंडळ आहे इथं त्या सर्व भक्तमंडळाच्या वतीनं मी आपलं परत एकदा जाहीर आभार मानतो आणि आपल्याकडून असं सहकार्याची अपेक्षा करून मी इथं भाषण समाप्त करतो। जय हिंद जय कान्हा। कळसाचं काम आमच्या खडकलाटच्या विजय उपाध्याचं म्हणवायचं आहे तर ते कळसाचं काम विजय उपाध्या परवायचं सहज त्यांनी इथं दर्शनला म्हणून आल्या त्या हिशोब लागून तर त्यांनी दर्शन घेतल्यानंतर सांगून गेल्या कळसाचं जे काही 40,000 रुपये खर्च आहे ते पुरा मी देते आणि त्याप्रमाणे त्यांनी आता ॲडव्हान्स येऊन कळस करायला टाकला आहे पण तर ते सोडून आणि परत 2 घोडी 2 फुटाची त्या जवळजवळ 22 ते 24,000 रुपये ते पण मी देते म्हणून ते स्वतःहून सांगून गेले त्याबद्दल त्यांचं पण तुमच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो।